श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या मतानुसार सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय। पहिला आहे, मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा। मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये, फक्त शुभचिन्ह लावावीत। उमरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बलचा चालेल। मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज अतून पूजा करावी, तसेच घरात स्वच्छता ठेवावी। मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा। मुख्य दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये, तसेच कोणताही अडथळा ठेवू नये। दरवाजा समोर कोणतीही अडथळा असू नये। दुसरा, स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळदी कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे। दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळदी कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोली जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी। सकाळ संध्याकाळ उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा, घरात सुख शांती नांदेल। तिसरा, स्त्रियांनी सोवळं वोवळं पाळावं, स्वयंपाक मनापासून करावा, सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे। चौथा, किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे। किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तसेच ठेवू नये। पाचवा, पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवी देवतांची पूजा करावी। मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे। देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये। मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात। हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी, देवी देवतांची कृपा दृष्टी लाभेल। सहावा, घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवाचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये। देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेलाच असावे। सातवा, पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल झाड लावावे, सुकलेलं झाड ठेवू नये। पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी। घरात कोणताही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेला तोंड करून करावे, कामे लवकर होतील। आठवा, घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावावे। नववा, बाहेरून आल्या आल्या लगेच चपला घरात घेऊ नये, फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून चपला आत घ्याव्यात। दहावा, घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये, नवरा बायकोंनी भांडू नये, मुलांबद्दल चांगलेच विचार करावा। अकरा, घरात जुन्या वस्तूचा साठा, जुन्या न वापरता असलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये। जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये। बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेचच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी। कोणत्याही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये। बारा, सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे। घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी, थोरांचा आदर करावा, कोणालाही दुखवू नये। आई वडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा। तेरा, छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे, जमेल तशी बचत करावी। चौदा, कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणताही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे। पंधरा, मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावून ठेवू नये। प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी। जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे। सोहळा, वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवताच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे। हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये। सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीची छत्रछाया राहील।
17 एकदा वास्तुशांती व वर्ष 2 वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी. 18 ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये, एकल कोंडा वाढेल, शुभ कार्यही करू नये. 19 शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलवून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेवू खाऊ घालणे, थोरांचे आशीर्वाद घेणे. 20 कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे. 21 घरात हस्तखेळत वातावरण ठेवावे. सर्व कुटुंबाचा हसराफोटो घरात निवृत्त दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे. सर्वांबरोबर मन मोकळेपणाने राहावे. 22 व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे, भाऊक होऊन नाही. 23 गोळ्या औषधांना अग्निय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे. 24 कोणत्याही प्रकारे घरात पाणी टिबकता कामा नये. 25 दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपावे. 26 निर्माल्य घरात जास्तीत जास्त 7 दिवसच ठेवावे. 27 फिश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तरेलाच असावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.